आम्ही पोचलोय घरी आणि मामींचं ठिकाणात नाही. मामी कुठे गेले? मामी कुठे गेले? शोधून शोधून दमलो आम्ही. मामी कुठे? हा कुठं? हो बेस. हा सोड काय थोडा थोडा. लावणी होत आहे आमची अजून. इकडे आमचे मिसाळ भाजी साडू आणि इथे तिकडे दुसरी भाजी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय साखरीला आणि साखरीला काम आहे ते म्हणजे मामींच्या घराची लादीचं काम करायचं. आम्हाला बाल्कनी काढलंय तिकडे, कोबा केलाय खरा, पण तो लादी लावायची ते आम्हाला मे महिन्यातच. मेस्तरी पण केली आमच्या गावाकडे. मेस्तरी म्हटलं ना की त्यांना लय मगासमोरी मारा लागतो, म्हणजे त्यांना मस्का मारा लागतो तेव्हा मेस्त्री येतात. आज येतं बरोबर ना? पण आमच्या गावातले अडीअडचणीला काम आलेलं आमचे बागायदा मेस्त्री काम करतात सगळे, मेस्त्र्यांपेक्षा वर आहेत. तर मग ते आले आमच्या बघा घरी, पडवीचं काम केलं ते आमचे भागायदा. आमच्या घराच्या बाजूला राहतात, शेजारी आहेत. तर ते भागायदा म्हटलं घेऊन जावा आणि करून येऊ, कारण आता मला पनवेलला पण जायचं आहे त्याच्या अगोदर. त्यांच्यासोबत काम करून होऊन जाईल एका दिवसात होईल ना दादा. लादीचं काम करायचं चाललं आम्ही आमच्या गावात. सकाळची नेहरी केले आणि दबा पण घेतले नाही भागायदाने. असला तर एका दिवसाला होतो. हा बघूया आता कसं काय येतं तिकडे जाऊन. गावाकडचं मस्त रम्य वातावरण. आता केवढी मोठी चरक आली दादा, लय मोठी चरक आली की नाही? चरक एवढी आली ना, मोठी पाऊस चालूच आहे, लावणी पण सुरू आहे. आधीच बाहेर पडायचं मस्त एकदम चरकून गेले. वातावरण बघा, वातावरण बघा किती मस्त झालंय आणि पाऊस आज दिवसभर आहे. तर अशा वातावरणात आम्ही चाललोय साखरीला. चलो लेट्स गो. पोहोचलेलो आहे साखरीमध्ये. गाडी लावलंय आणि इकडे पाठीमागचा विहंगम नजारा तुम्हाला दाखवत असतो नेहमी. आणि मामी शोधतोय तर मामी इकडे बघा, इकडेच आहे. गाडी लावलं इथेच सावलीला. होय काय साखरीच्या गावात एंट्री. साखरीच्या गावात पाणी किती रस्ते असतं? पाणी अनलिमिटेड आहे इकडे. शेताला घेतलं वाटतं पाणी. आम्ही पोचलोय घरी आणि मामींच्या ठिकाणात नाही. मामी कुठे गेले? मामी कुठे गेले? शोधून शोधून दमलो आम्ही. मामी कुठे? हा कुठं? हो बेस. हा लावणी झाली का नाही? झाली. मापणी झाली की नाही? चला दरवाजा खोला वरती वरती जाऊया. मिस्त्र्यांना आणले मुहूर्ताला मिस्त्र्यांचा. मग काल येणार तो काल आणि दुसरीकडे गेलं ते काम कराय. मग काय थांबून गेलं हो ना? कराड्या मला भेटून येतो जरा, ते शेतावर गेले. मागे पण तिकडेच होत्या. आता मला जायचं आहे तिकडे, जरा भेटून येतो. कारण आज काय त्यांची मला टास्क फुलगवणी म्हणजे सगळा संपवून जाणार काम. तुम्हाला वरती दाखवतो काम काय करायचं आहे, नंतर त्यांना भेटून येतो. जरा वरती बघा जरा काम काय करायचं तो. चला या. एक बोबा सगळं काढा लागेल तसा. कसं मारायला लागतो? खालचा माल बसायचा ना. अच्छा वर खाली येतो. हा मग त्या लादी मग काचकन फुटणार. हा ना. आपल्याला इकडे खास करून लावायची लादी, कारण काय इकडे पाणी सडकतो ना कधी. अरे मेन म्हणजे पोरावीर आम्ही येतो ना कधी इकडे खाली. लादाने बघशील. हा ना समजेल तुला. हा ना एक तासाचं काम आहे. हो ना दिवस पण नाही राहणार. काय म्हणतो? चला मस्त करा. पण आम्हाला हे काम ऍक्च्युली मे महिन्यात करायचं होतं. मेस्त्री पण ठरलेले आहे ज्यांनी घर बांधलंय, पण त्यांचा ठिकाणच नाही. मेस्त्री केटीचे चार घरा पाटण्यात त्यांनी हात घातले पण इथं आलेच नाही. मेस्त्र्यांचा कधी असंच असतो, सांगलीला कधीच येत नाही. हे फोकन ठेवायचं नाही. हा ना खोकवतो. हा काय बसली हो? मला फक्त एक बॉक्स वर आणून दे. मेजरमेंट चाललंय, अरेंजमेंट चाललंय, कशी लावायची, कुठे लावायची, काय लावायची, आणि कटिंग पण आम्हाला सुद्धा लावायची. पूर्ण केळी बिळी झाले लागले सगळे. इकडे लय वारा असतो. आणून ठेवलेली आहे ती पावसामध्ये. इकडे भिजत होती अशी मस्त रीते. आपल्या मध्ये यायचे बऱ्यातले पाणी करायला लागलं ना दादा. दादा मी नेता, तुम्ही जाऊन या पटकन तिथपर्यंत. मला शिमेंट पण द्यायची.
जाऊन या मम्मी जाऊन या चला मी येतो लगेच लगेच येतो. इकडे एक साखरीतली घर खाली कोण नाही घरी सगळी गेली शेतावर आपण पण चाललो शेतावर. गिमातन तुम्हाला दाखवलं सर इकडे माचा असतात आणि वाडा असतात ह्या टायमाला गिमातन आणि ह्या टायमाला पावसाळ्यात बघा कसं असतं पूर्ण ग्रीन ग्रीन. हवा नमस्कार काय करताव अजय बरे ना अजय तुम्ही पण आल्या राजू कुठे आहेत कधी लावणीसाठी आले. इकडे आमचे मिसाल भाजी साडू आणि इथे तिकडे दुसरी भाजी हो लई दिवसांनी दिसलो तुम्ही लई दिवसांनी दिसलो भेटलो वस्तीला काय बोलतो पोरा कुठे आहेत बापरे मामांची शेती आणि मामींची शेती आवना बघा केवढी झाली मोठी मोठी आणि हे दोन नंगा केले मामा यंदा रामश्री यांचं मग तो केलशीत नाणलं दर्यात ना पेवत एक नंबर काम केलं मग तुम्ही केलशीत नाणलं मग दरवर्षी आणतात फारे हा ना झालं करी आराम लय झाला. रणजिताताई पण आल्यात आणि बरीच माणसं आहेत सगळी डाल्याला मामींचं शेत आहे सगळे आणि मामी आम्ही आल्या तर मामींची दावा झाले त्यांनी चाय ठेवलं नाही इथं जा ते काम करून नंतर इकडे जायचं आम्हाला मामीने आमची सोय केली नाही चाय आणली ना बघा बनवून लगेच कडक कडक गवती चहा आणि बिस्किटा ही पदूची आवडीची बिस्किट आहेत मारी फोड चाय पियाला दादा बिस्किटा घ्या हो तो काम होईल आपलं दिवसभर तुम्ही या इकडे पहिलं तुमची सोय करतो सगळी बघा चार्जिंग पण करतो तुमची आज चार्जिंग ठीक आहे. आम्ही आता मारा आणलंय वरून सिमेंटची गोन इकडे हा पाणी मारायला बाल्दी आणली वरून मामीने पाठवले खाली शेतावर कारण त्यांची लावणी आहे ना म्हटलं जाऊ मी इकडे थांबतो आता इकडे दादाने रेती पसरली अशी खाली बघा लेवलमध्ये आणि मोजमाप चालू आहे कसं काय पायपाचं काम झालं तिकडे पायप आम्ही दुसऱ्या लावला मोठा नाही पायला पाणी जायचं नाही लय बारका होता पायपा बघा यातनं पाणीच जायचं नाही पायानं ढकलून ढकलून दमायचं आम्ही सिमेंट मस्त ओला केलंय सिमेंटचं पाणी मारलं बुडबुडे लागले सिमेंट जर ह्या आता पावसाळा काढला असता साहेब खडा झाला थोडा असंच झालेला थोडा थोडा नाही चालून मारतोय बघा चालून मारून करा लागते थोडे थोडे झालेले कडे एक दोन तर ज्या कामासाठी आलं आहे लादी मारायला त्याचं फायनली काम सुरू झालं आहे आणि आता लादी लावायची पण सुरुवात झाली आहे इकडे बघा लादी कशी लावतात सिमेंट पाणी मारायचं मस्त खाली चांगला पहिला सेटिंग करून घेतात लेवल करून माती टाकली आणि वरून असं पाणी टाकायचं सिमेंटचा कोरा पा कोरा सिमेंट ना तुझा भिजवते जा लादी जरा पण हलणार नाही थोडा थोडा सांदा बरोबर पकडला पाहिजे ना एकदम एकदम परफेक्ट वा
वारा एवढा सुटला की विचारू नका, आणि अशा वाऱ्यामध्ये पण मस्त एकदम काम होत आहे, परफेक्ट जवळ बघा. मागात्या बोलले सांधी दाखवतो, फक्त सांधी अशी आहे ना की तुम्हाला ह्यात का व्हाईट सिमेंट ना व्हाईट सिमेंट का भरायची गरज नाही, एवढी लेवल हे बघा असा नग पण अडकत नाही मध्ये, अजिबात. याला बोलतात गवंडी काम, इसे बोलते गवंडी काम. दुपारची वेळ झाले आणि केराडे म्हणजे चाललं जेवायला, आम्ही तिकडेच आहेत शेतावरून आलेत माणसं सगळे. मागात टिफिन आणले, मागात झोपणच लावली, पण बोलावून आलं जाऊया. काय येणार होतो आम्ही मिस्त्र्यांनी मोडा केला, बल्ल्याची माणसं सगळे आले तिकडं लावण्याची सगळी. रवी ओळखलीस काय? आम्ही गेले परत शेतावरती, लावणी आहे ना तर आता जेवलंय आणि बॅक टू वर्क. वागायदा दादा चालू आहे, दुपारपर्यंत हरायला काम. आलं गाडीपाशी, इथे यायचं कारण आता जावं लागतं मला वेशवीला, कारण आमच्याकडून जवळ असा माल खरेदी करायचा काही कुठे दुकान नाही आहे. देवारी मंडंगण नाही तिकडे वेशवी बानकोट, तर तिकडे जायचं कारण म्हणजे स्कटिंग आहेत ना त्या आमच्याकडे होत्या काही जुन्या पुराण्या, त्या आम्हाला वाटलं त्यात मॅनेज होईल, परंतु नाही. आणि कटर पण आलेले आणि कटर चालत नाही आहे जो असतो ग्लास कटिंगवाला तसा, तर त्याचा पारा बिरा गेला असा काय काय इश्यू आहे. चालतो आहे आता मी वेशवीला आणि तिकडे बघू भेटते काय स्कटिंग. 36 फूट लागणार आहेत तर ते बघूया किती येतात, 20-12 येतात की किती येतात काय कसं काय. त्यासाठी चाललं मी आता गाडी होते, संध्याकाळचे 4:15 वाजलेत, तिकडे पोचायला तर उशीर होईल आणि लेट होणार आहे आज. किंवा पोचू विषयी पटकन घेऊन येऊया, पाऊस नाही मुंबर आहे, आता पाऊस असतो तर आणखीन व्याप झालं असतं. आलं इकडे वेशवीमध्ये, वेशवीमधलं काम झालेलं आहे मेन म्हणजे इकडे स्कटिंग घेतलेत. 18 पीस घ्यावं लागेल कारण 2 फुटाच्या स्कटिंग आहेत, कारण मागे नेलेले त्यातल्या कलरचे सापडल्यात ते एक बरं आहे. तर आता इथून निघूया वेशवीत, मला यायला इकडे जवळजवळ 1/2 तास तरी गेला पूर्ण. आता जाताना जरा सावकाश जाऊ कारण हे सरू शकतात, तर पाय असं लावून सपोर्ट करून जातोय. बघूया आता किती होते, आज 5:30-6 वाजलेत, राहिले तर उद्याला होईल, आहे तर बहुतेक मला वाटतं उद्या फेरी मारा लागेल बहुतेक असं वाटतंय. पण बघूया पोचलंय मंडळी फायनली घरी, 6:15 वाजलेत. आज काय काम आमचं फायनल होणार होतं पण काय नाही झालं, दादा स्कटिंगमुळे आणि कटरचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. लादी लागले ना दादा, लादी पूर्ण लागले, फक्त इकडे साईडचे स्कटिंग राहिले पट्ट्या राहिल्यात आणि इथलं हा इथला माल कटिंग करून लावायचा तो राहिला आहे, तर तो आम्ही उद्याला येऊन लावणार आहोत. बागा दादा बोलले उद्या पण येऊ, थोडा टाइम काढू हाफ डे आणि येऊन करून टाकू. तर आता मामी वरती शेतावरून आले असतील कराड म्हणजे इकडे, त्यांना भेटून निघायचं घरी, उद्याला बघू काय राहिलं ते पेंडिंग कम्प्लीट करू. कामगार पोचले गावात, दिवसभराचं काम करून गावात पण भावराला दिसतंय, आमची नंदाई भावराने वाढते मस्त आहे. आमची नंदाई मच्छी साफ करताना बरं आहे, आज बरी आलेली म्हारा येतो म्हणजे आपल्याकडे नाही. दुसरा दिवस आहे, आम्ही आलोय साखरीमध्ये. ऍक्च्युली भाग्या दादांची तब्येत थोडी डाऊन झाली होती, आम्ही आलोय आता संध्याकाळचे 4 वाजले, संध्याकाळी आलोय आणि स्कटिंगचं काम करतोय. दादाच होईल ना दादा, इकडे आता फिनिश केलं या साईडला. संध्याकाळची वेळ, पाऊस पडून गेला आता मस्त आणि वातावरण छान झालंय आणि 7 वाजलेले आहेत, आमचं काम फिनिश झालेलं आहे कटिंगचं काम. आता जरा साफसफाई नाही झाली वरती, मामी करतील ना तुम्हाला दिसेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधीतरी, पण काम छान झालंय म्हणजे स्कटिंग वगैरे कटिंग करायला नव्हतं, डायरेक्ट असं एजवर घ्यायचो आणि ठक्कन तोडायचो काम फिनिश. देसी जुगाड, मामी पण आता शेतावर ना आणि या चाय प्यायला, बिस्किट आणि चाय हे जाऊ बापू बिस्किट खा.
ते चाय प्यायला. मंडळी फायनली मामींच्या घराचं काम आटोपून आम्ही घरी आलो. आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आमचे दोन दिवस त्यामध्ये गेले. खरं म्हणजे पहिल्या दिवशी एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोन दिवसासाठी गेलो, पण आम्हाला तिथे बऱ्यापैकी टाइम गेला. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खास करून हेच दाखवलेलं आहे की साक्रीमध्ये मामींच्या घराचं जे काम आमचं होतं ते एक डेली व्लॉग दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतीच्या कामातून वेळ काढून मी खास करून तिकडे जाऊन ते काम अर्धवट राहिलेलं काम, म्हणजे आपण बोलतो ना ठरवलेली कामं सगळी काही पुरी होत नाही आपण ठरवलेल्या वेळेत, तर ती पाठी झालेली कामं अशी कधीतरी अशी वेळ काढून करावं लागतं. तसे तुम्ही पण करत असाल. आमच्या लाईफमधले छोटासा हा एक डेली रुटीनचा पार्ट तुम्हाला दाखवलेला आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.